शॉप पण बघू शकता आपलं. तर यांच्याकडे आपल्याला सर्व प्रकारचे डिझाईन फ्लॉवर बघायला मध्ये आपल्याला भरपूर कलर बघायला भेटतील. ब्ल्यू आहे, व्हाईट आहे, पीच आहे पण आहे. फ्लॉवर बंच मध्ये पिओनी बंच आहे, कट पिओनी बंच आहे, तुम्हाला आपल्याकडे ग्रीन बंच हँगिंग पण भेटेल. अशा सगळ्या टाईप मध्ये वेगवेगळे मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. त्यामध्ये आपल्याकडे वेल आहेत, वेल मध्ये आपल्याकडे डिझाईन पण भरपूर मिळतील तुम्हाला बघायला. त्यामध्ये कलर पण आपल्याकडे चेरी ब्लॉसम मध्ये पण भेटून जाईल फ्लॉवर वेल. आपल्याकडे सिरेमिक पॉट पण आहे रेडी अशा प्रकारचे. हँगिंग मध्ये असे लटकन पण आहे, लटकन मध्ये कलर व्हरायटी पण भरपूर आहेत आपल्याकडे. केळीचे पानं बघायला भेटतील, एमपी बंच आहेत आपल्याकडे, ग्रीन पत्ते आहेत. पिलर शीट मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहेत, तुम्हाला पाहिजे तशा प्रकारच्या व्हरायटी. शीट वगैरे, फ्लॉवर शीट वगैरे बघू शकता. आपल्याला 4x8 फ्लॉवर पॅनल पण भेटता, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर पण भरपूर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन ग्रास भेटता, 25 mm, 30 mm, 45 mm. अशा सर्कल मध्ये पण आपल्याकडे डेकोरेशन मिळेल गणपतीसाठी. या टाईप मध्ये पण बेल वगैरे, फ्लॉवर बेल, हँगिंग वगैरे सगळं युज करून बनवलेलं आहेत. फ्रेम मध्ये तुम्हाला या सगळ्या साईज बघायला भेटतील, सगळ्या साईज आपल्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी. परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो मी आज. लय मित्रांचे कमेंट पण होते मला की तुम्ही अजून डेकोरेशन साठी काही ब्लॉग आणत आता, तर त्याच्यासाठी मी आज बघू शकता. आज मी कुठे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी आज आलेलो आहे रॉयल वेंडिंग डेकोरेशन मॉल मध्ये आलेलो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला यांच्याकडे सर्व प्रकारचे डेकोरेशन साठी लागणार आहे, सर्व प्रकारचे आर्टिफिशियल फ्लॉवर बघायला मिळून जातात. तर त्याच्यासाठी आपण हा नवीन ब्लॉग आणला तर मित्रांनो, तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो, ठीक आहे. तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो हा तुम्ही समोर जो रस्ता बघताय तो आपल्याला औरंगाबाद हायवे दिसतो मित्रांनो. तर आपल्याला तिकडे मिरची हॉटेल दिसेल मित्रांनो. तर मिरची हॉटेलच्या समोरच्या हायवेला आपल्याला यायचं आहे, सुरत पुणे हायवेला यायचं आहे मित्रांनो. तर सुरत पुणे हायवेकडनं आपल्याला थोडं जवळ म्हणजे थोडं पुढे यायचं आहे, जास्त नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला हे रॉयल वेंडिंग डेकोरेशन मॉल आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही इकडनं पण येऊ शकताय. तर आपल्याला इकडनं टाकाईकडनं जवळ लागतो मित्रांनो. तर तुम्ही इकडनं पण येऊ शकताय टाकाईकडनं, तर इकडनं पण आपला जवळ मिळेल आपल्याला बघायला, ठीक आहे. तर इथं पण बघू शकता रॉयल वेंडिंग डेकोरेशन मॉल, ठीक आहे. तुम्ही शॉप पण बघू शकता आपलं. तर यांच्याकडे आपल्याला सर्व प्रकारचे डिझाईन फ्लॉवर बघायला मिळू शकतात, हे बघून घ्या तुम्ही. आणि खूप मोठं यांचं शॉप पण आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर आपल्याला यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळून जात मित्रांनो. तर मित्रांनो हे दादा या शॉपमध्ये जॉब करता. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा आपल्याकडे कोणते कोणते फ्लॉवर आपल्याकडे काय काय बघायला मिळतं त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या आम्हाला. आपल्याकडे उडनजाळी, फिलर शीट, हायड्रेंजा शीट, फ्लॉवर शीट, लटकन, हँगिंग, वेल हँगिंग. आपली सुरुवात कुठून जाणार तुम्ही आपल्या? आपण फ्लॉवर पासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला फ्लॉवर दाखवतो, मग बाकीचं. आपल्याकडे एवढ्या प्रकारच्या व्हरायटी आहे फुलांमध्ये. त्यामध्ये आपल्याकडे कार्निशन, गोल्डन रोज, सनफ्लावर, मम्स, स्टार फ्लावर, बिग मम्स, बिग रोज, जरबेरा मम्स, पिओनी आहे. त्यामध्ये कट पिओनी पण आहे, पिओनी मध्ये साईज पण आहे भरपूर. हायडेनचा फ्लावर पण आहे आपल्याकडे. रोज मध्ये आपल्याला भरपूर कलर बघायला भेटतील. रोज मध्ये साईज पण आहे आपल्याकडे. सनफ्लावर मध्ये पण साईज आहे. मम्स आहे, मम्स मध्ये पण साईज आहे आपल्याकडे भरपूर. रोज मध्ये डायमंड रोज, वेल्वेट रोज, आपण आता फ्लॉवर बघितले. आता फ्लॉवर बंच दाखवतो मी तुम्हाला. ह्या ग्लेड्स आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये कलर भरपूर आहे. तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचे कलर भेटतील. हे बघा, ब्ल्यू आहे, व्हाईट आहे, पीच आहे, शेड पण आहे त्याच्यामध्ये भरपूर. हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याकडे फ्लॉवर बंच पण आहे. फ्लॉवर बंच मध्ये पिओनी बंच आहे, कट पिओनी बंच आहे, रोज बंच आहे, मिक्स मध्ये पण आहे, मिक्स रोज पण आहे, गोल्डन रोज पण आहे,
अशा ग्लेड्स पण आहे सगळ्या येलो कलर वगैरे, त्यामध्ये आपल्याकडे ऑर्किड पण आहे. ऑर्किड मध्ये आपल्याकडे तीन कलर आहेत. हे ऑर्किड आहेत असे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याकडे चेरी ब्लॉसम बंचेस आहे. चेरी ब्लॉसम मध्ये असे एवढे कलर आहे सगळ्या प्रकारचे. हँगिंग मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. त्यामध्ये आपल्याकडे वेल आहेत. वेल मध्ये आपल्याकडे डिझाईन पण भरपूर मिळतील तुम्हाला बघायला. त्यामध्ये कलर पण आहे वेल मध्ये. वेल मध्ये पाहिजे असेल तर या अशा पण आहे हँगिंग साठी. त्याच्यामध्ये फ्लॉवर हँगिंग पण आहे. फ्लॉवर हँगिंग वेल अशा मध्ये पण आहे. हे सगळ्या टाईप मध्ये रोज मध्ये पण आहे. कळी गुलाब मध्ये तुम्हाला आपल्याकडे ग्रीन बंच हँगिंग पण भेटेल. अशा सगळ्या टाईप मध्ये वेगवेगळे पॅटर्न मध्ये पण भेटेल तुम्हाला. त्यामध्ये भरपूर व्हरायटी कलर पाहिजे तशा शेड मध्ये भेटेल. मिक्स कलर मध्ये पण हँगिंग आहे आपल्याकडे. ग्रीन हँगिंग आपल्याकडे फायकस पण मिळेल. ग्रीन बंच पण मिळेल. फ्लॉवर हँगिंग पण आहे आपल्याकडे. मॅपल हँगिंग फायकस मध्ये आपल्याकडे कलर पण भरपूर आहेत. मॅपल हँगिंग आहे. मॅपल हँगिंग मध्ये कलर पण भरपूर आहे. व्हरायटी पण आहे. त्यानंतर आपल्याकडे विस्टेरिया पण मिळेल. विस्टेरियामध्ये आपल्याला इतके कलर बघायला भेटतील. सगळं डझनवर मिळतं. विस्टेरियामध्ये कलर पण भरपूर आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर डिझाईन आपल्याला इथं बघायला मिळून. आता तुम्ही व्हरायटी पण बघू शकता. भरपूर व्हरायटी आपल्याकडे यांच्याकडे बघू शकता तुम्ही पूर्ण. हे बघून घ्या. फुल मोठा आपल्याला मॉल बघायला मिळतो म्हणजे फ्लॉवरचाच. ठीक आहे चला मग आता पुढची पण सुरू. आता तुम्हाला आपल्याकडे मिळणारे फ्लॉवर बेल्सच्या व्हरायटी दाखवतो. हे बघा आपल्याकडे फ्लॉवर बेल्स मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. पाहिजे तशा व्हरायटीज मिळतील तुम्हाला. वेगवेगळ्या फुलांच्या पॅटर्न मध्ये व्हरायटीज बनवलेल्या आहेत. आपण कलर शेड पण बघून घ्या तुम्ही एकदम. कलर शेड पण एकदम उठून दिसणारे आहेत आपल्याकडे. एक मिनिट. आपल्याकडे चेरी ब्लॉसम मध्ये पण भेटून जाईल फ्लॉवर बेल्स. कार्निशन मध्ये पण फ्लॉवर बेल्ट भेटून जाईल. ऑर्किड मध्ये पण फ्लॉवर बेल्ट आहेत आपल्याकडे. व्हाइट पिंक मध्ये पण भेटून जाईल. आपल्याकडे सिरेमिक पॉट पण आहे रेडी अशा प्रकारचे. त्यामध्ये डिझाईन पण आहेत. पांढरा डिझाईन आहे. प्लेन पण आहे अशा. आपल्याकडे फायबर प्लास्टिक पॉट पण आहे. त्याच्यामध्ये पण अशा एवढ्या व्हरायटीज आहेत. डायमंड पॉट्स पण आहे आपल्याकडे. पॉट बघितले आहे. आता तुम्हाला डेकोरेशन साठी लागणारा मटेरियल वगैरे दाखवतो मी सगळं. त्याच्यामध्ये हे पंपम आहे. त्याच्यामध्ये कलर पण आहे आपल्याकडे. वेगवेगळे कलर आहेत पंपम मध्ये. एक किलो वर भेटता. हे असे पीस आहेत आपल्याकडे हँगिंग साठी. सगळे डेकोरेशन साठी यूज होता. त्यामध्ये हँगिंग कुंडी पण आहेत आपल्याकडे. हँगिंग मध्ये असे लटकन पण आहे. लटकन मध्ये कलर व्हरायटी पण भरपूर आहेत आपल्याकडे. ब्लॉसम लडी पण आहे. ब्लॉसम लडी मध्ये कलर मिळतील बघायला भरपूर तुम्हाला. त्यानंतर
झेंडू मध्ये पण आहे, झेंडूच्या माळा वगैरे हे सगळे लटकन आहेत, ते हँगिंग साठी तुम्ही यूज करू शकता. मोगऱ्या माळा पण आहे, रजनीगंधा माळा पण आहे आपल्याकडे. आपल्या कशा वेगवेगळ्या प्रकारचे लटकन आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता. सगळ्या प्रकारचे लटकन लावलेले आहे इथं. लटकन मध्ये व्हरायटी डिझाईन सगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला भेटल. अशा टाइप मध्ये पण लटकन आहेत आपल्याकडे. असे बॉलवाले लटकन पण आहे, हँगिंग साठी असे लटकन पण आहे. अशा ड्रीम कॅचर पण आहेत आपल्याकडे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे, त्यामध्ये कलर पण बघायला भेटतील. यामध्ये पण आहेत हँगिंग मध्ये सगळ्या टाइपचे आहेत. झेंडू हँगिंग मध्ये अशा रिंग हँगिंग पण आहेत, अशा लटकनवाल्या माळा पण आहेत. प्लेन झेंडू पण भेटेल तुम्हाला बघायला, त्यामध्ये कलर व्हरायटी पण भरपूर आहे. पाहिजे त्या कलर मध्ये तुम्हाला भेटून जाईल. साइज पण आहे झेंडू मध्ये. आपल्या काशे कमळ पण भेटून जातील, त्यामध्ये कलर पण मिळेल. बाकी असे बर्ड्स वगैरे पण आहेत आपल्याकडे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहे. ऍक्रेलिक बर्ड भी आहे, ऍक्रेलिक पक्षी पण आहेत. क्रिस्टल माळा पण आहेत आपल्याकडे. घंटीमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला भेटतील आपल्याकडे. घंटीमध्ये साईज पण आहेत आपल्याकडे. पॅटर्न पण बघायला भेटतील घंटीमध्ये. घंटीमध्ये साईज पण भरपूर आहेत आपल्याकडे. आपल्याकडे तुम्हाला केळीचे पानं बघायला भेटतील. एमपी बंच आहेत आपल्याकडे. ग्रीन पत्ते आहेत. ग्रीन पत्त्यामध्ये कलर व्हरायटी भरपूर आहेत. पाम पत्ता पण भेटेल आपल्याला, त्यामध्ये पण कलर व्हरायटी भरपूर भेटतील आपल्याला बघायला. ग्रीन पत्ता पण आहे, त्यामध्ये पण तुम्हाला कलर व्हरायटी बघायला भेटतील. आपल्याकडे अशा प्रकारचे फिलर आहेत. फिलरमध्ये आपल्याकडे वेगवेगळे टाईप्स आहेत, कलर आहेत. त्यामध्ये पत्ती पण भेटते आपल्याकडे लूज. तुम्ही त्याच्यापासून फुलांचे बेल्ट वगैरे बनवू शकता, वेगवेगळ्या डिझाईन पण बनवू शकता. त्यानंतर आपल्याकडे उडणजाळी पण मिळते. उडणजाळीमध्ये आपल्याकडे दोन साईज आहेत, ही छोटी ही एक मोठी साईज आहेत आपल्याकडे उडणजाळीमध्ये. त्यानंतर आपल्याकडे फिलर शीट पण भेटतात. फिलर शीट मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहेत. तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचे व्हरायटीज भेटून जातील. आपल्याकडे मेथी मॅट पण मिळते. फ्लावर शीट पण मिळतं आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईनच्या. सगळ्या फिलर शीट लावलेल्या आहेत. फ्लावर डिझाईन पण सगळ्या लावलेल्या आहेत. त्यामध्ये फ्लावर वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत सगळे. कलर पण बघू शकता, एकदम व्यवस्थित आहेत. इथे पण हायड्रेंजा शीट वगैरे, फ्लावर शीट वगैरे बघू शकता. आपल्याला पाहिजे तशा प्रकारे भेटेल. अशा प्रकारे मटेरियल भेटतं सुट्ट्यामध्ये. कसं डझनवर राहतं का? हे किलोवर असतं आपल्याकडे. किलोवर राहतं? हो, किलोवर भेटतं हे सगळं. फ्रेम वगैरे पण भरपूर आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या डिझाईन पण आहेत आपल्याकडे. या सेटवर भेटता चार पीस सेट असा. त्यानंतर आपल्याकडे 4x8 फ्लावर पॅनल पण भेटता. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर पण भरपूर आहेत 4x8 फ्लावर पॅनल मध्ये. बघू शकता वेगवेगळ्या फ्लावर मध्ये आपण 4x8 पॅनल बनवलेले आहेत. हे बॅकड्रॉप साठी यूज होता सगळे. तर मित्रांनो, तुम्ही पण बघू शकता हे खूप सुंदर केलं आहे यांनी डिझाईन. तर आपल्याला खूप मोठा मॉल बघायला मिळून आता मित्रांनो. तर भरपूर डिझाईन यांच्याकडे, भरपूर व्हरायटी बघायला मिळून जाते. तर तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही मॉल पण बघून घ्या, खूप मोठा आहे आणि यांच्याकडे भरपूर व्हरायटी आपल्याकडे. ठीक आहे.
आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन ग्रास भेटतात, 25 mm, 30 mm, 45 mm. त्यानंतर आपल्याकडे फर पण भेटतो, फर मध्ये आपल्याकडे तुम्हाला कलर बघायला भेटतील, व्हाईट कलर आहे आपल्याकडे, पिंक कलर आहे, गोल्डन कलर आहे आपल्याकडे, त्यामध्ये रेड कलर पण आहेत फर मध्ये, बघू शकता. सगळे फर मध्ये आयटम आहे का? हो, फर मध्ये सगळे कलर आहेत, चार प्रकारचे कलर भेटतील बघायला तुम्हाला. अशा सर्कल मध्ये पण आपल्याकडे डेकोरेशन मिळेल गणपतीसाठी, या टाइप मध्ये पण मिळेल, वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत, ग्रीनरी मध्ये पण मिळून जाईल, हायड्रेंजा शीट मध्ये पण आपल्याकडे डेकोरेशन मिळून जाईल. अशा सर्कल फ्रेम पण आहेत, डायरेक्ट रेडीमेड डेकोरेशन आहेत पूर्ण, फिलर शीट, फिलर शीट डेकोरेशन पण आहे आपल्याकडे, मोगरा माळा डेकोरेशन पण आहे आपल्याकडे, मोगऱ्यामध्ये पण माळांचं डेकोरेशन केलेलं आहे. आपण तसेच आता गणपतीचे लहान सेटअप पाहिले आहे, आता तुम्हाला मोठे सेटअप दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला असा मोठा सेटअप पण बघायला मिळेल, त्यामध्ये आपण एकदम वेगवेगळे पॅटर्न यूज करून डेकोरेशन बनवलेलं आहे, त्यामध्ये आपण उडन जाळी वगैरे, फ्लॉवर बेल्ट, हँगिंग वगैरे सगळं यूज करून बनवलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटी पण भरपूर मिळेल. या फ्रेमची साईज 4x6 आहे, कलर इफेक्ट बघू शकता तुम्ही, एकदम अट्रॅक्टिव्ह वगैरे आहे, हे पूर्ण नेचरला रिलेटेड बनवलेले आहेत ही फ्रेम बघू शकता, त्याच्यामध्ये बर्ड्स वगैरे ऍड केलेले आहेत, बर्ड वेल वगैरे केलेले आहेत, ओके, ब्लॉसम लडी हँगिंग वगैरे सगळ्यांमध्ये लटकन वगैरे यूज करून, लाईट वगैरे ऍड करून फ्रेम बनवलेले आहेत. या झेंडू माळांमध्ये सेटअप बनवलेला आहे, तो पण बघू शकता, एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत आपल्याकडे, याला पण उडन जाळी वगैरे यूज केलेला आहे, फ्लॉवर बेल्ट यूज केला आहे. या सगळ्या फ्रेम आपल्याला फोल्डेबल भेटतील, ओके, त्यामध्ये आपल्याकडे फ्रेम मध्ये व्हरायटी पण भरपूर आहेत बघू शकता, तुम्हाला रेडी पाहिजे तर रेडी पण मिळेल, सुट्ट मटेरियल पण मिळेल, रेडी पण फ्रेम घेऊ शकता, मटेरियल पण घेऊ शकता. अशा ग्रीन ग्रास वगैरे पण बनवलेले आहेत आपल्याकडे, असे पाट पण मिळतील गणपती ठेवण्यासाठी, असे पाट पण मिळतील, अशा प्रकारच्या पण डिझाईन आपल्याकडे बनवलेले आहे हाफ सर्कल मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला कलर पण बघायला मिळेल, कलर पण आहेत त्यामध्ये, पूर्ण पूर्ण सर्कल मध्ये पण आपल्याकडे डेकोरेशन अवेलेबल आहेत, सर्कल मध्ये पण आहेत पूर्ण, त्याला पण हँगिंग वगैरे लावून यूज केलेला आहे, या फ्रेमला पण हँगिंग बॉल वगैरे लावून, घंटी लावून डेकोरेशन केलेलं आहे, हँगिंग माळा लावलेल्या आहेत त्याला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटतील. अशा फ्रेम पण बघायला भेटतील तुम्हाला. आणि या फ्रेमचे राहता आपण याला मोकळा करू शकतो, म्हणजे सगळ्या फ्रेम फोल्डेबल आहे आपल्याकडे, असं आहे का? तुमचं काम झाल्यावर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता, बघू शकता मित्रांनो, तुम्हाला असं फोल्डेबल फ्रेम पाहिजे तर तुम्हाला असं पण बघायला मिळून जात यांच्याकडे, तर तुम्ही इकडनं पण घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. असे ग्रीन झाडं पण आपल्याकडे फ्रेम मध्ये तुम्हाला या सगळ्या साईज बघायला भेटतील, सगळ्या साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत, सगळ्या साईज फोल्डेबल आहेत. तर आता आमच्या सबस्क्रायबर तुमच्याकडे यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय? आपला ऍड्रेस कैलास नगर मिरची हॉटेल जवळ, जयशंकर फेस्टिवल लॉन्च जवळ, औरंगाबाद रोड, नाशिक. आपल्या शॉपचं नाव रॉयल वेडिंग मॉल आहे. आणि आपला मोबाईल नंबर? 90 81 68 25 22. आणि आपला शॉपचा मोबाईल नंबर काय? 90 81 68 22.
ठीक आहे. तर मित्रांनो, दादांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. थँक्यू दादा, वेलकम. तर आम्ही आमच्या चॅनल बद्दल तुमचे धन्यवाद करतो. ठीक आहे, थँक्यू. नक्की विजिट करा. ओके. तर मित्रांनो, दादांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. फक्त एवढं आहे की त्यांनी प्राईस नाही सांगली आहे, कारण की त्यांच्याकडे प्राईस कमी जास्त होत राहतात, त्याच्यामुळे त्यांनी प्राईस नाही सांगली आहे. पण तुम्हाला सांगून देतोय की इलाय मित्रांचे कमेंट नाही तर मला की तुम्ही प्राईस नाही सांगली, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण सांगून दिलेलं आहे. आणि ब्लॉग पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. आणि जे पण नवीन असेल मित्रांनो, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.